मी जसं म्हटल्याप्रमाणे देवरुखचा हा दुसरा भाग आहे मच्छी मार्केटचा, तर वर्कबुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि ह्या देवरुखचा मच्छी बाजार रविवारचा, काल आपण जो बघितलेला तो भाजी मार्केटचा एरिया बघितलेला, आता हा सेपरेट एरिया त्यांनी बाजूलाच काढलेला आहे जसं मच्छी मार्केटसाठी. तर सध्या आपण आधी जाऊया ही देवरुख साखरपा गाडी बघा. एसटी पूर्णपणे चालू झालेली आहे, त्यांचा जो संप वगैरे होता तो मिटलेला आहे आणि त्याच्यानंतर एस टी चालू झाली आहे. आता आधी आपण जरा एस टी स्टँडच्या तिथे, तिथून 2-3 पिशव्या घेतल्या मी विकत मच्छी घेण्यासाठी, कारण सुकी मच्छी वगैरे असं बरंच आपल्याला आयटम घ्यायचं. आता आलो आहे आपण मच्छी मार्केटमध्ये, हे बघा सुकट. तर हा असा खूप मोठा मार्केट आहे, फिशसाठी खूप प्रसिद्ध आहे संडेचा. इथे खूप सुकी मच्छी मिळते. तर हे सुरमई बांगडा अशा सुक्या मीठ लावून ठेवलेल्या आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या मच्छी आहेत इथे. हे बोंबील आहेत, सुके बोंबील, खायला खूप उत्कृष्ट लागतात. ते सुरमई बांगडा हा बघा, अशी बऱ्याच प्रकारची मच्छी आहे इथे, सगळी सुकी मच्छी आहे. आणि भाजी मार्केट हा कम्प्लिटली वेगळा आहे दुसरीकडे. आता ही कोलम बघतोय आपण, बघा ही कोलीम सुकटचाच एक प्रकार आहे. हे सुके बोंबील, खूप लोक येतात इथे, मुंबईवरून सुद्धा लोक आलेली आहेत. तर हा रविवारचा बाजार ह्याच्यासाठीच फेमस आहे, सुक्या मच्छीसाठी. आणि बऱ्याच गावावरून ही लोक येतात, रत्नागिरीवरून, संगमेश्वरवरून, साखरप्यावरून, आणि ते सुक्या मच्छीचा इथे व्यापार करतात. मी जसं मागे म्हणालो की किती वर्षाची परंपरा आहे माहिती नाही, 100-200 वर्षाची, कारण की देवरुखचा त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप मोठी बाजारपेठ आहे. या मावशी आता मच्छी घेत आहेत. आणि तुम्हाला ही मच्छी पूर्ण हे साफ करून सुद्धा देतात. रस्त्यावरती मच्छीवाले बसत नाहीत, मच्छीवाले ह्या इकडे असं एक मैदान दिले त्यांना, त्या मैदानामध्ये ते आपला धंदा लावतात. सुरमई बांगडा किती मोठे मोठे सुरमई आहेत बघा, आणि ह्या सगळ्या सुकवलेल्या आहेत मीठ लावून, त्याच्यामुळे ह्या बऱ्याच दीर्घकाळ टिकतात. पावसाळ्यामध्ये सुक्या मच्छीचा तसा आसरा होतो, कारण की बाजारातून ओली मच्छी येत नाही बऱ्याच प्रमाणात. बरंच ऊन आहे इथे, खूपच तसं गरम होत आहे. काही काही मच्छींची मला नावंसुद्धा माहिती नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. हे इथे जे आपण बघतोय हे आहे चिकन मटण, त्याचं सगळी दुकानं लावलेली आहेत. इथे चिकनची आहेत, काही मटणाची दुकानं आहेत. जे मच्छी खाणारे आहेत त्यांना, मच्छीप्रेमी आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल की सुक्या मच्छीची मजा काही वेगळीच असते. कारण की आपल्या जे मच्छी खाणारे आहेत त्यांना म्हणजे बुधवारी शुक्रवारी सुकी मच्छी आणि मग रविवारी एक तर आयदर मासे नाहीतर मग चिकन मटण, असा तो प्रोग्राम असतो. मुंबईमध्येच आहे तरी असंच चालतं, गावाला सुद्धा ह्याच प्रकारे चालतं. बऱ्याच
गावावरून आता ही लोक मच्छी घ्यायला येतात. खूप ऊन होत आहे. ऍक्च्युली काहीतरी थंडा वगैरे प्यायला पाहिजे, सरबत वगैरे. बघूया आता इथे बाहेर, आता आतमध्ये तर नाही आहे काय, बाहेरच गेल्यानंतर कळेल. हे बघा आता इथून चालू होते ओली मच्छी. सुक्या मच्छीसाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, सेगमेंट्स तयार केलेले आहेत. तुम्ही बघाल तर त्या साईडला ओली मच्छी, या साईडला आपलं, ह्या साईडला ओली मच्छी, तिकडे सुकी मच्छी. आणि आता इथे ही पापलेट आहेत, कोलंबी आहे, रावस आहे. मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पूर्ण ओल्या मच्छीचं मार्केट आहे. ते समुद्रातली ताजी मच्छी येते. इथे सुद्धा मांदेली आहे, सुरमई आहे, पापलेट आहे, रावस आहे, कोलंबी आहे. ही बगी म्हणून आहे. ह्या मच्छीचं मला नाव माहिती नाही काय आहे ते. अशा रीतीने हा व्हिडिओ मी संपवतो आणि आता आपण मार्केटमधून बाहेर पडूया. आता त्या डावीकडे आपलं, तुम्ही उजवीकडे वळलात तर ते भाजी मार्केट येतं, जो मी पहिल्या भागात दाखवलं. आणि आता इथे खूप उन्हाळा होता म्हणून खूप उकडत होतं. एक सरबत प्यायला आलो या काकांच्या गाडीवर. ते सरबत आणि ते बाजूला जसं ऊसाचा रस आहे, गोळासुद्धा मिळतो इथे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यांना आता आधीच सांगायचं मला, गोळा ना, गोळ्याला वेळ लागेल बोलतो ना.